यावर्षी देशातील शेतकरी आणि एकूणच सर्वसामान्य जनतेसाठी एक आनंदाची बातमी. यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे. लागोपाठ 2 वर्ष अपुऱ्या पावसामुळे शेतीवर आलेले दुष्काळाची संकट पाहता हा अंदाज निश्चितच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. या वर्षी देशातील शेतकरी आणि एकूणच सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. लागोपाठ 2 वर्ष अपुऱ्या पावसामुळे शेतीवर आलेले दुष्काळाचे संकट नक्कीच संपेल असा अंदाज बांधला जातोय. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शेतीवर निर्भर असलेले आर्थिक विकासाचे गाडे रुळावर आणण्यासाठीही तो लाभदायक ठरणार आहे. या वर्षीचा मान्सून शुभ संकेत देणारा असून संपूर्ण देशासाठी हे वर्ष चांगल्या पावसाचे राहील असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. गेली 3 वर्ष दुष्काळाने होळपणाऱ्या आणि पाण्याच्या टंचाईमुळे हैराण झालेल्या मराठवाड्यात या वर्षी चांगला पाऊस बरसणार आहे असे MIDC चे संचालक लक्ष्मण सिंग राठोड यांनी या हवामानाचा हवामान विषयक अंदाज जारी करताना स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.